मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आज मुंबईत शिवाजी पार्क इथल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली। त्यानंतर ठाण्यात आनंद मठ इथे जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं। राज्याची वाटचाल सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने आज या राज्यामध्ये युतीचं सरकार, महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि बाळासाहेबांची जी शिकवण होती, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जी शिकवण होती ती सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची, या राज्यातला शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, सर्व समाजातले घटक यांना न्याय देण्याचं काम आमचं युतीचं सरकार करणार आहे। त्याचबरोबर या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम देखील करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे।